हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची मुदत वाढलेली आहे आता किती तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार किती दिवसांनी मुदत वाढली ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी चारशे एक्केचाळीस प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तसंच त्यांनी पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिकासांचे हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व प पेपर दिलेले आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या ठिकाणी चा पहा सव्वीस मार्च दोन हजार तेवीस या तारखेची ही प्रेस नोट आहे काय म्हटलेलं आहे पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई सवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महा आय टी यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना ई बी सी प्रमाणपत्र मिळण्यास विर विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा चार दोन हजार चोवीस करण्यात येत आहे म्हणजे आता अर्ज आपण किती तारखेपर्यंत भरू शकतो तर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत त्याच्यापुढे पहा अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा म्हणजे ही एक खूप दिलासादायक बाब आहे बाबाईपा की मराठा उमेदवारांना जर ए सी बी सी सर्टिफिकेट चौदा एप्रिल प सॉरी पंधरा एप्रिलपर्यंत नाही मिळालं तरीही टेन्शन घेऊ नका तुम्ही फॉर्म भरा आणि सर्टिफिकेटच्या जागी फॉर्म जे स स म्हणजे ए सी बी सी सर्टिफिकेट टाळण्यासाठी जे तुम्ही अर्ज केलेले आहे त्याची पावती मिळते ती पावती अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही नंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुम्ही ते मिळालेलं सर्टिफिकेट त्यांना दाखवू शकता तर हा निर्णय खूपच स्वागतारा आहे यामुळं मराठा उमेदवारांना निश्चितपणे फायदा होणार आहे पुढे पहा मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विविध नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे मी तेच सांगितलं की तुम्ही फॉर्म भरताना ए सी बी सी सर्टिफिकेट नसले तरी चालेल फक्त ए सी बी सी सर्टिफिकेट टाळण्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि अर्ज केल्यानंतर त्याची एक पावती मिळते ती पावती तुमच्याकडे पोचपावती असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा अपडेट मित्रांनो मिळालेला आहे तर आता तुम्ही पंधरा एप्रिलपर्यंत पोलीस भरतीचे अर्ज करू शकता जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डे कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो क्रोस विकत घ्या याच्यामध्ये आंतरणीत बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तीन विषयांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत आणि फक्त तीनशे रुपयामध्ये हे तीन, तीन विषयांची हुडो तुम्हाला मिळतील डेमो म्हणून काही व्हिडिओ ॲपवर आहेत तुम्ही विकत घेतल्यानंतर सर्व टॉपिकची हुडो तुम्हाला लगेच मिळून जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद